नमस्कार, DRV न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी जालिंदर साळवे। 6 डिसेंबरला बाबासाहेबांना घरूनच अभिवादन करा, गर्दी टाळा। मुंबई महानगरपालिका येत्या 6 डिसेंबर रोजी बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वांनी घरूनच ऑनलाईन दर्शन घ्या, कारण सध्या जगात ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला आहे। यामुळे 6 डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर होणारी गर्दी टाळत घरातूनच अभिवादन करा, असे आवाहन मुंबई महापालिकेने अनुयायांना केले आहे। दरम्यान अनुयायांना ऑनलाईन दर्शनाची व्यवस्था करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या येत्या 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनुयायी येत असतात। कोरोनामुळे मागील वर्षी महापरिनिर्वाण दिनी निर्बंध असल्याने बाबासाहेबांना ऑनलाईन घरूनच अभिवादन करण्यात आले। सध्या कोरोनाची स्थिती नियंत्रणात असल्याने निर्बंधात शिथिलता देण्यात आली। सर्व काही पूर्वपदावर येत असतानाच दक्षिण आफ्रिकेमध्ये ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या विषाणूने धुमाकूळ घातला असून जगभरात चिंतेचे वातावरण आहे। या पार्श्वभूमीवर येत्या 6 डिसेंबर रोजी बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65व्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी, शिवाजी पार्क आणि परिसरात गर्दी होऊ नये, यासाठी महापरिनिर्वाण दिनी कोरोनाचे नियम पाळून सध्या साध्या पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजन करणे आवश्यक आहे। मोठ्या प्रमाणात एकत्रित आल्यास गर्दी होईल, त्यामुळे खबरदारी म्हणून बाबासाहेबांना घरूनच अभिवादन करा, असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले आहे। या दिवशी दूरदर्शनवर दिवसभर थेट प्रक्षेपण केले जाईल, असे प्रशासनाने म्हटले आहे। अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी व जगभरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या DRV न्यूज मराठीला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद।